एका बाजूला इंग्रजी माध्यमाच्या शाळा फोफावत असतानाच दुसऱ्या बाजूला गुहागर तालुक्यातील तळवली आगरवाडीतील अंगणवाडीची इमारत जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. अंगणवाडीच्या भिंतींना पडलेली मोठी भगदाडे, फुटलेली कौले, मोडलेले वासे यामुळे स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसतंय. प्रशासनाच्या या उदासीनतेच्यामुळे अंगणवाडीच्या मुलांना चुलीजवळ बसून अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. एका बाजूला प्रशासन शिक्षणावर लाखो करोड रुपये खर्च करत आहे, मात्र गुहागर तालुक्यातील तळवलीमधील अंगणवाडीची परिस्थिती फार वेगळी आहे. आपण जे अंगणवाडीमध्ये उभे आहोत, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता ही अंगणवाडी आहे, मात्र पाऊस चालू झाला की संपूर्ण पाणी आत येतं. बाहेरून पाहिलं तर सर्व अंगणवाडी मोडकळीस आलेली आहे, कौलं फुटलेली आहेत, कौलाखालचे जे वासे आहेत तेही तुटलेले आहेत. इथं जी अंगणवाडीमध्ये बसणारी जी मुलं होती, 10 मुलं आहेत, त्या मुलांना बाजूच्याच एका घरामध्ये एकाच्या किचनमध्ये ती अंगणवाडी भरवली जाते. एका बाजूला इंग्लिश मीडियम फोफावत आहे, इंग्लिश मीडियमच्या 3-3, 4-4 मजली टोले जंगे इमारती उभ्या राहत आहेत, मात्र मराठी मीडियमची जी ही अंगणवाडी आहे ती मात्र कुठल्याही क्षणी पडेल अशी परिस्थिती झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो स्थानिक प्रशासन, राजकीय इच्छाशक्ती किंवा मग शैक्षणिक ज्या संस्था आहेत शैक्षणिक प्रशासन याला जबाबदार हे असूच शकतात. कारण यांनी जर ठरवलं तर ही इमारत कधी चांगली झाली असती, कधी तिचं पुनर्बांधणी झाली असती, मात्र स्थानिक वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन याच्यावर कानाडोळा करताना दिसत आहे. पाहूया प्रशासन याच्यावर कधी लक्ष देणार ते. आणि ही जी मुलं आहेत ती जी किचनमध्ये बसत आहेत, ती मुलं किचनमधून ह्या इमारतीत पुन्हा कधी येतील ते. कॅमेरामन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, जय महाराजांसाठी गुहागर रत्नागिरी. 2021-22 मध्ये प्रस्ताव केलेला आहे, त्याच्यानंतर पत्र आलं की 2022-23 मध्ये नव्याने दुरुस्तीचा प्रस्ताव हवा आहे, तर तो प्रस्ताव देखील आम्ही 8-7-2022 ला पुन्हा नवीन प्रस्ताव दिलेला आहे. आणि पूर्वीचा प्रस्ताव 11-5-2022 असं 2-3 वेळा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, मात्र अजूनही अंगणवाडी इमारतीसाठी मंजुरीचं पत्र ग्रामपंचायतीला प्राप्त झालेलं नाही. वारंवार आम्ही चौकशा करतो, त्यावेळी होतं की मंजुरीसाठी दिलेलं आहे, मंजुरी झाली की अंगणवाडीचे काम हे मंजूर होईल, त्यावेळी तुम्हाला कळवलं जाईल. 7 जुलै पासून आम्ही इथे अंगणवाडी भरवतोय, हे डाकू यांच्या घरी. बरेच दिवस म्हणजे इमारत मोडकळीस आली आमची अंगणवाडी केंद्र, तर खूप प्रयत्न करतोय त्यासाठी. आणि परवा खूप पाऊस पडत होता, मग सरपंच म्हणाले की तुम्ही मुलांची कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करा, आणि त्या स्वतः येऊन इथे सांगितलं की इथे तुम्ही अंगणवाडी भरवायला काही हरकत नाही.